अभिनेता संकर्षण कराळे त्याच्या अभिनयासोबत अनेकदा त्याच्या लिहिलेल्या कविता चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या कवितांना चाहत्यांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतो. तर पाहूया संकर्षणच्या कवितांची झलक. ये राष्ट्र पुनः खड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. अदृश्य दुश्मन आता है, कभी तूफान सताता है. ईश्वर तू क्या बहरा है, सब तीन माह से ठहरा है. कोई घर से अपने दूर है, कोई भूखा है मजबूर है. पर इस बिगड़ी को सवार कर इंसान से इंसान जुड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. पर चाहे जितना वक्त लगे, कितना भी क्यों ना सख्त लगे, तुम संयम अपना ना खोना, तुम निराश होकर ना रोना. तुम एक दूजे के साथ रहो, तुम खुद से खुद ये बात कहो. ढल जाएगा ये सूरज, फिर से नया चढ़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. अब ताकत अपनी जान भी लो, अब ताकत अपनी जान भी लो, अब मन में अपने ठान भी लो. हमें तो सब कुछ आता है, हम दाता हम निर्माता है. हम उगाते हैं अनाज भी, हम बनाते तेजस जहाज भी. अब आत्मनिर्भर ये भारत ऊंची उड़ान उड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. ऐ पड़ोसी अब क्या चाहते हो, ऐ पड़ोसी अब क्या चाहते हो, क्यों सपनों में तुम जीते हो. तुम यही धंधा तो करते हो, तुम यही बारूद भी भरते हो. तुम हिंदुस्तान को मत छेड़ो, तुम हारे हो तुम मत दौड़ो. हम देंगे अगर जवाब तो शिर धड़ से अलग पड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. सादर करतो, तुम्हाला आवडली ना तर कळवा नक्की. सादर करतो की नट कसा असतो, नट कसा जन्माला येतो, की अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला. अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. ह्या जातीला स्वतः स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एकाच जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो, एक नट देवाकडे सांगतो काय मागतो. की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडाडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येता त्यांनी हळूच टिपा. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा वावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो. मग तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट. वा न, इतकी घाई काय. घराघरातल्या सगळ्या बाबांकडनं त्यांच्या मुलांसाठी कविता आहे. आता कदाचित तुम्हाला माहिती असेल की मला जुळी मुलं झाली आहेत, सर्वज्ञ आणि सर्गवी अशी त्यांची नावं आहेत. तर होतं असं ना की बाबा तर घराच्या बाहेर असतो आणि पटापट मुलं मोठी होतात, म्हणजे असं वाटतं की अरे आत्ता दात नव्हते, आता दात आले, आत्ता हे पालथे पडत होते ना आता चालायला लागले. आणि ना ते कुठेतरी बालपण असं हवं असं वाटतं, पण ते पटापट मोठे होतात. आणि म्हणून शीर्षक दिलं त्या भावनेतनं की मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय. तर तुम्हाला संकर्षणच्या कविता किती आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.